स्टँडर्ड 3 इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जा आणि या ही कथा अभ्यासणार आहोत. दी स्टोरी टेल्स अस द व्हेरी इम्पॉर्टन्स ऑफ हार्डवर्क अँड डिसिप्लिन इन अवर लाईफ. मित्रांनो, या कथेतून आपल्या जीवनात असलेले श्रमाचे आणि शिस्तीचे महत्व विशद करण्यात आलेले आहे. चला तर आपण कथेला सुरुवात करूया. वन्स देअर वॉज अ लिटिल बॉय. ही लिव्ड इन प्रिटी लिटिल कॉटेज. एकदा एक लहान मुलगा होता आणि तो सुंदर अशा छोट्याशा झोपडीमध्ये राहत होता. देअर वॉज लवली गार्डन अराउंड द कॉटेज. त्या झोपडीच्या भोवताली सुंदर असा बगीचा होता. डिफरंट काइंड ऑफ प्लांट्स ग्रू इन द गार्डन. त्या बगीच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती वाढत होत्या. सो देअर वॉज लॉट ऑफ वर्क टू डू देअर. म्हणून त्या ठिकाणी खूप सारे काम करण्यासारखे होते. वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. झाडांना दररोज पाणी घालणे. गिव्ह मॅन्युअर फ्रॉम टाइम टू टाइम. झाडांना वेळोवेळी खतं देणे. क्लीन द गार्डन वीड द गार्डन. बगीचा स्वच्छ करणे. बगीच्यातील तण काढणे. आणि या प्रत्येक कामामध्ये त्या लहान मुलाच्या कुटुंबातील प्रत्येक जण त्याला मदत करायचा. द बॉय हॅड व्हेरी स्ट्रिक्ट अंकल. त्या लहान मुलाचे काका अतिशय कडक शिस्तीचे होते. ही बिलीव्ड इन हार्ड वर्क अँड डिसिप्लिन. त्यांचा श्रमावर आणि शिस्तीवर खूप विश्वास होता. वन डे अ बॉय वॉज प्लेइंग अराउंड द हाऊस. एके दिवशी तो लहान मुलगा घरामध्ये इकडे तिकडे खेळत होता. लिटिल बॉय सेड द अंकल युअर गार्डन नीड्स वीडिंग. त्या लहान मुलाचे काका त्याला म्हणाले, तुझ्या बगीचातील तण काढण्याची गरज आहे. डोंट प्ले अराउंड. इकडे तिकडे खेळू नकोस. डू सम वर्क. काहीतरी कर. गो अँड वीड द गार्डन. आता जा आणि बगीचातील तण काढ. द लिटल बॉय डीड नॉट फील लाईक वीडिंग दॅट डे. त्या दिवशी त्या मुलाला बगीचातील गवत काढायला आवडले नाही. तो त्याच्या काकाला म्हणाला, आय कांट डू इट. मी ते करू शकत नाही. पण त्या मुलाचे काका हे अतिशय कडक शिस्तीचे होते. ते त्याला म्हणाले, तुला हे करायलाच लागेल.